26 नोव्हेंबर 2008 मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह कमीत कमी 197 जण ठार झाले तर 800 अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दहशतवाद्यांनी एकूण 10 ठिकाणी एकत्रित हल्ले चढवले. यामध्ये 8 हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताजमहाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय, युओपोल्ट कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्लीत हल्ले करण्यात आले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. या व्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट झाला. पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाब हा 26 नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. भारतीय सरकारने कसाबचा कबुली जबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने याआधी या प्रकरणी आपले हात झटकले होते व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा साफ नकार दिला. परंतु 7 जानेवारी 2009 रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरित्या मान्य केले. या हल्ल्यामध्ये कमीत कमी 197 व्यक्ती ठार झाल्या. गेल्या काही वर्षात भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक हल्ले मुंबईवर झाले. या हल्ल्यातील बरेचसे दहशतवादी बोटींवरून समुद्रामार्गे शहरात आले. या बोटी समुद्रात उभ्या केलेल्या मोठ्या जहाजावरून सोडण्यात येतात. बातमी अहवालानुसार 26 नोव्हेंबर रोजी रात्री 8:10 एका अशा बोटीतून 8 तरुण कफवरेडच्या मच्छीमार नगरजवळ आले. जहाजन भारी बॅग घेऊन उतरले तर उरलेले दोघे बोटीतून किनाऱ्यालगत पुढे गेले. स्थानिक कोळ्यांनी या 6 जणांची चौकशी केली असता त्यांनी स्वतः विद्यार्थी असल्याचे भासवले. 8:20 याच प्रकारे इतर 10 व्यक्ती अशाच बोटीतून कुलाब्यात उतरल्या. उर्दू बोलणाऱ्या या लोकांना विचारले असता तुम्ही आपले काम करा असे गुरकावून ते 2 गट करून निघून गेले. कोळ्यांनी याची पोलिसात बातमी दिली असता त्यांकडे फारसे लक्ष दिले नाही. 26 नोव्हेंबरला रात्री 9:20 हल्ला सुरू झाला. AK-47 असॉल्ट रायफल घेऊन 2 दहशतवादी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवासी कक्षात घुसले आणि तेथे गोळ्या चालून त्यांनी हातबॉम्ब फेकले. यात कमीत कमी 10 व्यक्ती ठार झाल्या. या सुमारास इतर दोघांनी ताज हॉटेलमध्ये 7 परदेशी नागरिकांसह 15 जणांना पोलीस घेतले. रात्री 11 महाराष्ट्र पोलीस मुख्याधिकाऱ्यांचा अहवाल देऊन CNN हे अहवाल दिला की ताज हॉटेलमध्ये परिस्थिती निवळली आहे आणि सगळ्या पोलिसांना सोडण्यात आले आहे. पण नंतर उघड झालं की हॉटेलमध्ये अजूनही पोलीस होतेच. इकडे ओबेरॉय हॉटेलमध्ये इतर काही दहशतवाद्यांनी 40 पोलीस धरले. यावेळी ताज व ओबेरॉय मिळून 6 बॉम्बस्फोट झाल्याची बातमी होती. 28:22 ताजमहाल हॉटेल पुन्हा पोलिसांच्या नियंत्रणात आल्याची बातमी आली. यावेळी कमांडोंनी 2 दहशतवाद्यांना ओबेरॉय हॉटेलमध्ये ठार मारून इमारतीचा ताबा घेतला. यावेळी दोन्ही हॉटेलमध्ये आग लागली होती व लष्कर व रॅपिड ॲक्शन फोर्सच्या सैनिकांनी त्यांना वेढा घातला होता. सुमारे 400 लष्करी कमांडो आणि 300 NSG कमांडो तसेच 35 ते 100 मार्कोस कमांडो घटनास्थळी पाठवण्यात आले होते.
याशिवाय नेपियन्सी रोड आणि विलेपार्ले येथे दोन बॉम्बस्फोट झाले. 21 नोव्हेंबर संध्याकाळ कराचीहून एका बोटीतून 10 दहशतवादी निघाले. 22 नोव्हेंबर विनाश सामग्रीचे वाटप प्रत्येकाला 30 गोळ्या असलेली 6-7 मॅगझिन्स देण्यात आली. याशिवाय प्रत्येकाला 400 गोळ्या, 1 AK-47 असॉल्ट रायफल, स्वयंचलित रिव्हॉल्वर, क्रेडिट कार्ड व सुकामेवा देण्यात आला. 22 नोव्हेंबर इतर काही दहशतवादी ताजमहाल हॉटेलमध्ये हत्यारे व दारूगोळा घेऊन राहण्यास दाखल झाले. 23 नोव्हेंबर पाकिस्तानहून निघालेल्या दहशतवाद्यांनी कुबेर नावाच्या एक भारतीय ट्रॉलरवर हल्ला केला. त्यातील 4 कोळ्यांना ठार मारून कप्तानाला भारताच्या किनाऱ्याकडे जाण्यास भाग पाडलं. 24 नोव्हेंबर कुबेरच्या कप्तानाला ठार मारून दहशतवादी गुजरातजवळ आले. तेथे पांढरा झेंडा फडकावून त्यांनी एका तटरक्षक नौकेला जवळ खेचले. चौकशी करण्यासाठी 2 तटरक्षक अधिकारी कुबेरवर आले असता त्यातील एकाला ठार मारले व दुसऱ्याला मुंबईकडे बोट नेण्यास भाग पाडले. 26 नोव्हेंबर दुपार दहशतवादी मुंबईपासून 4 समुद्री मैलावर आल्यावर दुसऱ्या तटरक्षक अधिकाऱ्याला ठार केले. यानंतर संध्याकाळी दहशतवादी 3 हवा भरलेल्या छोट्या तरफ्यात चढले आणि कोलाब्याकडे निघाले. 26 नोव्हेंबर रात्र पाकिस्तानहून निघालेले ही 10 माणसे कप परेडजवळ बधावर पार्क येथे आली. हे ठिकाण नरिमन हाऊस पासून 1/2 किलोमीटर अंतरावर आहे. 26 नोव्हेंबर रात्री उशिरा या 10 पैकी 4 ताजमहाल हॉटेलमध्ये आले. 2 ओबेरॉय हॉटेलमध्ये गेले, 2 नरिमन हाऊसला गेले, तर इतर उरलेले 2 आजमा आणि इस्माईल टॅक्सी करून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघाले. 27 नोव्हेंबर मध्यरात्री मुंबई पोलिसांनी हॉटेलास वेढा घातला. 27 नोव्हेंबर 1 वाजता हॉटेलच्या मध्यवर्ती घुमटात प्रचंड स्फोट, इमारतीत आग लागली. 27 नोव्हेंबर 2:30 दोन ट्रकमधून सैनिक दाखल दर्शनी भागातील लॉबीवर कब्जा, सगळ्यात वरच्या मजल्यावर आग. 27 नोव्हेंबर 3 वाजता अग्निशमन दल आले, लॉबी आणि हेरिटेज इमारती गोळीबार. अग्निशमक दल आले, लॉबी आणि हेरिटेज इमारतीत गोळीबार. 27 नोव्हेंबर 4 वाजता अग्निशमन दलाने शिड्या वापरून 200+ व्यक्तींना सोडवले. 27 नोव्हेंबर 5:30 आग आटोक्यात दहशतवाद्यांनी 100 ते 150 ओलिसांसह नवीन इमारतीत ठाण मांडले. 27 नोव्हेंबर 6:30 सुरक्षा दले हल्ल्यासाठी सज्ज. 8 वाजता काही व्यक्तींची लॉबीतून सुटका करण्यात आली. 8:30 चेंबर्स क्लबमधून अजून 50 व्यक्तींची सुटका करण्यात आली. 27 नोव्हेंबर 9 वाजता गोळीबार सुरूच होता, अजून काही माणसे आत अडकल्याची बातमी आली. इमारतीच्या आत गोळीबारांच्या झटापटी चालूच होत्या. अजून 50 व्यक्तींची सुटका करण्यात आली. दहशतवाद्यांनी 4th मजल्यावर आग लावली. अजून NSG कमांडो घटनास्थळी दाखल, हॉटेलवर नवीन हल्ला. मोहीम चालूच होती, 6 मृतदेह मिळाले, 10 हातबॉम्बांचा स्फोट करण्यात आला. मरीन कमांडोंनी इमारतीच्या आतील स्फोटके निकामी केली. आरमारी कमांडोंना सुमारे 15+ मृतदेह मिळाले. इमारतीत नवीन झटापटी व स्फोट चालूच होता. 1 दहशतवादी पळून गेल्याची बातमी आली. 5 अजून स्फोट झाल्याची बातमी आली. आत उतरलेल्या दहशतवाद्यांबद्दल सुधारित अटकळ. 1 मजल्यावरील आग चालूच 2 मजल्यावरही पसरली. इमारतीत चकमक सुरूच होती. 29 नोव्हेंबर कमांडोंनी ताजमहल हॉटेलवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचे जाहीर केले. खोल्या खोल्यांमधून शोध मोहीम सुरूच होती. या हल्ल्यांमध्ये कमीत कमी 197 व्यक्ती ठार झाल्या, तर 293 जण जखमी झाले. यात 121 भारतीय नागरिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 34 परदेशी नागरिक आहेत. परदेशी नागरिकांपैकी 4 ऑस्ट्रेलियन, 4 अमेरिकन, 3 केनेडियन, 3 जर्मन,
4 इस्रायली, 2 फ्रेंच तर प्रत्येकी 1 ब्रिटिश, चिनी, इटालियन, जापानी, जॉर्डिनी, मलेशियन, मॉरिशियन, मेक्सिकन, सिंगापुरी, थाई आणि मेक्सिकन आहे. याशिवाय 9 अतिरेकी ठार करण्यात आले आणि एकास जिवंत पकडण्यात आले. जखमी झालेल्या इतर 36 परदेशी नागरिकांना बॉम्बे हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले होते. मृत्यू पावलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांसोबत 17 पोलीस वीरमरण पावले आहेत. तुकाराम ओंबळे, सहाय्यक उपनिरीक्षक मुंबई पोलीस, यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वतःचे प्राण गमावले. हेमंत करकरे, मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी. अशोक कामटे, ॲडिशनल पोलीस कमिशनर. विजय साळसकर, एन्काउंटर स्पेशालिस्ट. शशांक शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. मेजर संदीप उन्नीकृष्णन, NSG कमांडो अधिकारी. हवालदार चंदन, NSG कमांडो. हवालदार गजेंद्र सिंह, NSG कमांडो. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे 3 रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले. या घटनेनंतर बहुतांश शाळा, महाविद्यालये, कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हा हल्ला झाल्यावर भारताची माकलांशी करण्यासाठी नोव्हेंबर 28 रोजी पाकिस्तानने यापैकी 99 कोळ्यांना सोडले. राष्ट्राला उद्देशून केलेल्या दूरचित्रवाणीवरील आपल्या भाषणात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारत सरकार हे हल्ले करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांना सोडणार नाही असे सांगितले. हे हल्ले सुनियोजित असून त्याला देशाबाहेरील शक्तींचा पाठिंबा आहे असेही त्यांनी सांगितले. अशा या सर्व शहीद झालेल्या जवानांना MO वर्ल्डकडून भावपूर्ण श्रद्धांजली.